माय मराठी माय बोलीचं महा चॅनल यतन्नो ब्रूही साधुभ। काय रे देवा, खरं सांगू तुला, एक प्रश्न विचारू। काही लोक प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतात, काही लोक प्रेम न करणाऱ्यावर सुद्धा प्रेम करतात, आणि काही लोक कोणावरच करत नाही, याचं कारण काय? तेव्हा कारण सांगितलं श्रीकृष्ण कन्हैया। म्हणले शंका आहे का? होय शंका आहे। का? इतकं प्रेम करणाऱ्या गोपिका तुला नाही कळाल ना? साधी बोरी मिळा तुला कळली नाही। देवा तुला प्रेम कळत नाही का? मीराबाई सुद्धा असं म्हणली देवाला। कोणत्या गीता तू? साधी बोनी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कशी जुळली नाही। अरे मन मोहना रे मोहना रे मोहना, अरे मन कळालं ना? अरे तुला आमचं नाही ना प्रेम कळालं? भगवंताला प्रश्न केला तेव्हा देवाने विचार केला, ऐका। मिथ्यो भजंतीये सख्य स्वार्थो कांतो दमायते, नत्रोसो रुदमं धर्म स्वार्थार्थ तद्विनान्यता। देवा, देव भगवान म्हणले गोपींनो, जो प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतो त्यात थोडा स्वार्थ असतो। जगावर प्रेम करतो, कुणी आपल्यावर करावा आता न करा आपण करतच राहतो, त्याला काय म्हणायचं? निस्वार्थ प्रेम। आणि तिसरा प्रकार आहे, काही लोक करत नाही, त्याचं कारण असं आहे त्यांना कळतच नाही काय आपली प्रेम आवड कोण करतं, ऐका। आणि मग भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने काय केलं, सर्वांना अतिशय प्रेमाने सुख देण्यासाठी रासलीला रचायचं ठरवलं। आणि आज आले नाहीत का गोपी काठी प्रेम? एक एक गोपी एक एक कान्हा, साऱ्या गोपिकांनी रासलीला केली। आणि रासलीलेसाठी कोण कोण आले होते माहितीये? सर्व देवता आले। कुठले कुठले? स्वर्गातले देवता आले, ब्रह्मलोकातले देवता आले, कैलासातले भगवान शंकर सुद्धा आले। बाबा म्हणाले मी सुद्धा रासलीला बघायला येणार, पण भानगड असली होती। रासलीला बघायला येण्यासाठी थोडं नियम होता, कोणता माहितीये? रासलीला ही पुरुषानं बघायला यायचं असा नियम होता। आणि मग भगवान शंकर कोण आहेत? पुरुष का स्त्री? पुरुष आहेत। भोले बाबा म्हणले हम भी देखेंगे लेकिन मैं तो पुरुष हो ना। पार्वती मातेने सांगितलं भानगडीत पडू नका, सगळ्या महिला आहेत तिथे। काय काय आपले आपल्या गाडी जे माणसं आहेत ना आपले, खरं खूप मला आनंद वाटतो आपल्या गावाबद्दल, खूप मोठा स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो। तुम्ही म्हणाल गावातली गावा स्तुती करतो म्हणून नाही, खूप गाव पाहतो, खूप भरपूर, पण निष्ठेच्या बाबतीत आणि भक्ती आणि एकीकरण परमार्था बाबतीत बोरडा नगरीसारखं कुठे नाही। स्तुती नाही करत, 50 घराचं गाव 25 घर इकडचे आणि 25 घर इकडं, अजिबात परमार्थात येत नाहीत, पण इथं अजिबात तसला भेद नाही। जिथं राजकारण तिथला तो विषय तिथे, पण परमार्थात कसलाच भेद नाही, स्वाभिमान आहे। आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये तत्पर असणे नगरीची शान आहे। त्यांना विचारा, मी प्रत्येक गावात सांगतो, प्रत्येक एक 7 दिवसात एकदा तरी कथेत नाव घेतोच बोरडा नगरीच, कारण हे जे प्रेम आहे वात्सल्य। तर बरेच पुरुष मंडळ म्हणले महाराज खरं तिथे या वाटेल हो कथेला येतो आम्ही, पण थोडं जरा तिथं सगळ्या महिला मुलं आता जागा कमी आपली, आता माता मौल्या आहेत सगळ्या आपल्या सर्वांच्या, करू ऍडजस्ट थोडस, येणा गेले बाहेर लांब बसू लागले तिकडं ओट्यावर, पण इथं या म्हणलं। अजून बरेच म्हणा लागले महाराज आम्ही घरून ऐकतो, म्हणलं काय हरकत नाही, म्हणजे असतील कुठंही पण प्रेम भाव आणि लक्ष परमार्थावर आहे, ही मात्र अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे। म्हणून भगवान शंकर म्हणाले पार्वती मातेला, देवी मी पण येणार आहे। पार्वती माता म्हणाली नका ना महाराज, का आव तिथं कोणीच गडी नाही। म्हणले कसं काय गडी नाही? मी येत, पण तिथं बाईशिवाय प्रवेशच नाही। त्यांनी सांगितलं मी येणार। पार्वती माता म्हणली यायचं का तुम्हाला? हो। मग साडी नेसावं लागेल। भगवान शंकर म्हणले साडी नेसतो पण रासलीला बघायला येतोच। आणि भोले बाबाने काय केलं माहितीये? एक दिन वो बोले भंडारी
बन कर ब्रज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। ओ एक दिन वो भोले भंडारी उनके ब्रज की नारी वृंदावन आ गए है, वृंदावन आ गए है। ओ पार्वती ने मना किया पर ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। ओ पार्वती भी ना माने हरे ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं। पार्वती से बोले मैं भी चालूंगा तेरे बोले साथ रे तेरे साथ में, दादा संग शाम नाचे मैं भी नाचूंगा तेरे साथ रे तेरे साथ रे। रास रजेगा ब्रज से भारी हम दिखा वो प्यारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए हैं। भगवान शंकराने सांगितलं पार्वती काय तिथं भगवान कृष्ण कोणा बरोबर नाचणार आहेत, पार्वती माता म्हणली राधे बरोबर, मग तुझ्या बरोबर नाचायला कोण आहे, मी येतो नाचायला। ती म्हणली पण तिथं साडी घालता का, नेसतो ना साडी काय काळजी करत। पार्वती माता म्हणते ओ मेरे बोले स्वामी कैसे ले जाऊ तुम्हें साथ में, तुम्हें साथ में। मोहन के शिवा कोई पुरुष नहीं वहा है रास में, ओ रास में। हासी करेगी मला सांगा सगळ्या महिला जर तुम्ही एकटेच घडी आले तर हसतील का नाही लोक तुम्हाला। पार्वत भोले बाबा म्हणले काय हसायचं ते हसू दे, म्हणले की नाऊंगा बर कसं येणार मी साडी नेसतो ना। पार्वती माता म्हणले मला सांगा तुम्ही साडी नेसून जर माझ्या बरोबर बरोबर चलू लागले आणि एखाद्या गोपीनं जर विचारलं ही मोठी गोपी का कोण आहे काय उत्तर देऊ मी। भगवान म्हणले सांगतो तुला बना दो मुझे कोई नहीं जाने वो ऐसे राज को, मेरी सहेली माझी मैत्रीण म्हणून सांग की काय वाले तुला। मेरी सहेली ऐसा बताना वो ब्रज वो विराज को। आणि मग काय केलं, लगा की बिंदिया पहन के साड़ी, लगा के बिंदिया पहन के साड़ी, चाले वो मतवारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए हैं। एक दिन वो भोले भंडारी, एक दिन वो भोले भंडारी, बना की त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आले बरं। भगवान शंकर आल्याबरोबर तिथं सांगितलं जो कोणी पुरुष इथं आला त्यानं राधा कुंड लांगोळ करा, बघितलं का नाही ना राधा कुंड किती खोल होत, राधा कुंड बघितलंय आपण सर्वांनी। राधा कुंडाला स्नान करा आणि काय होतं, राधाला कुंडाला स्नान केलं की पुन्हा तो पुरुष बाई होत। बोले बाबा म्हणले हरकत नाही मैं बनूंगा, कौन नारी बनूंगा लेकिन रासलीला देखूंगा। आणि मग भगवान शंकरानं काय केलं, साडी नेसली आणि पदर असा घेतला, कळालं ना त्याला काय म्हणतात बुरका, असा बुरका घेतला की तोंड दिसू द्यायचं नाही। पण ही गोपी काही लहान आहे का, दष्टपुष्ट गोपी आहे, मोठी उंचची उंच। आणि मग ही गोपी पार्वती माता काना सांगतात वरे बघू नका बघा, नाही बघत आणि कोणी नाचू लागलं तरी नाचू नका, मी नाचत नाही नुसतं खाली बालून घालून बसतो आणि फक्त असं भुरकावर करून बघतो कोणाकडं, भगवान कृष्णाकडं बघा बरं उघड कराल काय, अजिबात काळजी करू नको। आणि इकडं मग रासलीला चालू झाली आणि रासलीलेमध्ये साऱ्या गोपी का एक एक काना एक एक गोपी कशा पद्धतीने झाली ऐका, काना रे थोडासा प्यार दे चरणों में बैठा के तार दे, काना रे थोड़ा सा प्यार दे चरणों में
बैठा के तार दे ओ गोरी घूंघट उतार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे ओ गोरी घूंघट उतार दे सर्वानी ताली रास्तेला चालू झाली झोली में डाल दे काना दे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा ताली काना रे थोड़ा सा प्यार दे राधे राधे बैठा के तार दे प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डिगरिया भूल भूल गई रे घर की नूरिया प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डिगरिया भूल गई धन्यवाद हो भूल गई रे जब तक साधन तन मन ओ जीवन सब शर बन गया प्यार सावरिया रे सर बन गया प्यार का सावरिया बन गया प्यार सा सावरिया पाया का तुमने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला बंधन में बांध गया बांधने वाला बंधन में बांध गया बांधने वाला कौन रहा पति कैसा रहा ईश्वर मैं तो हूँ रे गोकुल का ग्वाला मैं तो हूँ गोकुल का ग्वाला मैं तो हूँ गोकुल का ग्वाला ग्वाला रे छोटा सा प्यार दे करनों में तार रे थोड़ा सा प्यार दे इतना लाइन में बोला का शार्व बेटा की तार दे गाना रे थोड़ा तिकड़ बगा तिकड़ आता लगे जिदो बाटा का इतना सावे बाटा का आड़ो गाना रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बेटा की तार दे गाना रे थोड़ा सा प्यार दे बजा बजा तुम्हें बैठा के तार गाना रे प्यार दे चरणों में बैठा तार ओ गोरी घूंघट उतार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे ओ गोरी घूंघट उतार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे पाया था मैंने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला बंधन में बांध गया बांधने वाला बंधन में बांध गया बांधने वाला कौन रहा पाती कैसा ईश्वर मैं तो रे गोकुल का ये ग्वाला मिट रही तो गोकुल का है ग्वाला मिट रही तो गोकुल का है ग्वाला जीवन सुधार दे गाना रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे गाना रे थोड़ा सा प्यार दे ताली ताली सरवानी गाना रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे चलो चलो धन्यवाद सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी
पवासी भगवान की जय श्री राधे जय जय श्री वाह वाह धन्यवाद रासलीला इतकी सुंदर केली भगवान शंकराजी थोड़ी पजिती झाली भोले बाबा ने काय केलं तुम्हें माहिती मस्त साड़ी नेसून बघू लागले पण बघत असताना काय झालं भगवान कृष्ण परमात्माने अशी बंशी वाजवली एवढी सुंदर बासरी वाजवली कि भगवान शंकरला राहवलंच नाही कारण सगळे नाचू लागले ना भोले बाबा उठले ना असं नाचणं चालू केलं भगवान शंकराचं नाचणं काही बारीक असतं का जटा टवीट गलज्वल नुसतं मोठं मोठं नाचू लागले आणि मोठं मोठं नाचा असता असताना भगवान कृष्ण परमात्माने असं बघितलं म्हणजे सर्व गोपिका माझ्याकडे बघायला आतुर झाल्या पण ही गोपी तोंडावर पदर का घेऊन बसते आणि मग असं वाकून बघितलं अरे बापरे येतो बाबा आहे आणि मग अशी बासरी वाजवली बाबाला असं वाटलं की नुसते उड्यात टाकावं बाबान बेधुंद झाले टणाटण उड्या टाकायला लागले आणि उड्या टाकल्या बरोबर काय साडी गेली गळून आणि मग नुसतं अंगावर व्याघ्रांबरण गज चर्म हे बघितल्या बरोबर अरे बापरे रास करेगी बजकी नारी सगळे हसायला लागले आणि भोले बाबा म्हणले कृष्ण परमात्माला देवा क्षमा करा पण आनंद पावला नाही म्हणून भगवान शंकराला सुद्धा आनंद दिला अशी रास लिला पहाटेच्या वेळेला समाप्त झाली शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात तत्रार भरत गोविंद रास क्रीडा मनुव्रत श्री रत्ने रणवायतोन प्रीते रणुन्या बद्ध बाहुभी पहाटेच्या वेळेला रासलीला संपली रासलीला म्हणजे काम विजयाची कथा आहे काम वासनेची कथा नाही जो कोणी रासलीलेचं कथन श्रवण करेल शुकाचार्य सांगतात त्या माणसाच्या हृदयातले विकार बाजूला जातील वासना बाजूला जाईल भक्तिं परां भगवती प्रतिलभ्य काम रुद्रोगमासु प्रेमोतो धीरेश्वरः पातकांचा नयना ठून जाईल असं या भगवान श्रीकृष्ण कन्याच्या रासलीलेचं रहस्य शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात पुढे आता महाशिवरात्र यायला लागली महाशिवरात्रीच्या दिवशी काय झालं सर्व नंद बाबा सर्व गोपाल अंबिका वनामध्ये गेले महादेवाची पूजा करायला रात्री 12 पूजा असते भगवान शंकराची आता यायली ना महाशिवरात्र मला वाटतं 1 तारखेला आहे की नाही एकदा देवयात्राया गोपाला जात कौतुक अन्योभिरनुरोक्ते प्रियतोस्तु अंबिका वनम अंबिका वनामध्ये सर्वजण गेले रात्री 12 महादेवाची पूजा केली कारण महाशिवरात्री दिवशी काय करावं लागतं सारे गांव से दूध मंगा कर पिंडी को बेला दो पिंडी को बेला दो मेरे बाबा को बेला दो आया बाबा का त्योहार आया शिवरात्रि का त्योहार आया बेल फूल चढवायचं सर्वांनी चढवलं झोपी गेले अंबिका वनामध्ये काय झालं एक शापित आजगर होतं काय शाप होता आजगराला त्या आजगराने नंद बाबाला कमरेपर्यंत गिळून टाकलं आजगर सोडित नव्हतं सर्व गोपालांनी मारायचा प्रयत्न केला पण आजगर मेले नाही शेवटी आजगर आला देवानं पायाचा स्पर्श केला त्याचा प्राण गेला विचारलं हा जो आजगर होता तो कोण होता त्याला आजगराच्या योनीमध्ये का जन्माला जावं लागलं कर्म कधी कोणाला सोडत नाही कर्म कसंही करा चांगलं करा वाईट करा विद्याधराने
एका काळ्या कुट्ट रंगाच्या अंगिरा गोत्राच्या एका महात्म्याला बघून हसला होता, टिंगल केली होती. टिंगल करणं सुद्धा किती वाईट असते. देव ती वेळ आपल्यावर लगेच आणतो. काय झालं तर त्या अंगिरा गोत्राचे बाबा काळ्या कुट्ट कलरचे आणि तीन ठिकाणी वाकडे. आता तीन ठिकाणी वाकडे असल्यामुळं असं वळून वळून चालायची. वळून चालू लागल्यामुळं काय झालं, त्या विद्याधर नावाचा गंधर्व विमानानं जाऊ लागला. भरपूर संपत्ती त्याच्याकडे, त्याला सौंदर्य खूप होतं. त्याला इतकं हसू आलं, एवढं मोठ्यानं हसायला लागला. बाबाने सांगितलं, बाळा तू हसतोय खरंय रे, पण देवाची तुझ्यावर कृपा चांगली आहे, माझ्यावर आओ कृपा आहे. मला देवानं असं ठेवलं, पण हसू नको ना मला. मग तो जास्तच हसायला लागला. अरे मला हसू नको ना, तू असू दे, मी गरीब असू दे, माझ्याकडे संपत्ती नसू दे, मी कलरनं काळा आहे, मी अपंग आहे, तीन ठिकाणी वाकडा आहे मी, पण हसू नको ना मला. पण ते हसायला लागले. पण महात्म्याचा राग अनावर झाला. तिसऱ्या वेळेला हसल्यावर म्हणतो, ए वात्रटा, हसतो ना मला, मी किती ठिकाणी वाकड आहे, तीन ठिकाणी, काळा किती आहे, थोडासा सावळा आहे. तुला शाप देतो, तू 12 ठिकाणी वाकडा होशील आणि तव्याच्या पट्टीसारखा काळा होशील. आणि ते अजगर होऊन पडले. आणि मग तो अजगर झाला, त्याचा उद्धार भगवान श्रीकृष्ण कन्हेने केला. इकडे गोकुळामध्ये आनंदाला पारावर नाही, मथुरा दुःखाला पारावर नाही. भगवान कृष्ण परमात्मा 11 वर्षे 53 दिवसाचे झाले. नारद मुनी कंसाला भेटायला गेले. महाराज गाफील राहू नका, टाइम होत आला, 3:15 वाजली, लवकर चला जरा. काय करायचं? काही नाही महाराज, तुम्ही विचार करा. काग बकरीठा मारिले बालपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. अरे बालपणी कागासूर आगासूर इठासूर सगळे मारले देवा, आणि आता तर ते लेप वर्ग मोठे झाले. लवकर काहीतरी प्रबंध करा, नाही तर तुमचा नाश ठरला. कंस म्हणतो, काय करू? धनुष्याचा यज्ञ करा. धनुष्यज्ञ केल्यानं काय होईल? शत्रू मरेल. बर, ऋषीमुनीने सांगितलं, पण ऐका, यज्ञ जर 5 दिवस सिद्धीला गेला आणि 5व्या दिवशी जर काही विघ्न आलं तर यजमान मरेल. बर, मग काय करावं लागेल? यज्ञाची यात्रा भरवा. भगवान कृष्णाने बलराम दादाला घेऊन येण्यासाठी कोणाला पाठवा ठरलं. लगेच कंस महाराज घरी गेले, नारद मुनी तिथून निघून गेले, आणि ठरवलं भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला आणायचंय, पण पाठवायचं कोणाला? नंद व्रजे किला साते सुता बनक दुधुंबे रामकृष्ण ततो मैया मृत्यू किला निर्दर्शिता. बलराम दादाला आणि कृष्ण परमात्माला आणण्यासाठी अक्रूर काका कुठे निघाले? गोकुळाकडे. अक्रूर काका बरोबर सोबत तुम्ही येणार का? सगळे गोकुळात यायचं का नाही गोकुळाला? तुम्ही म्हणाल हो म्हणा तर लगेच लिस्ट चालू आहे काही. नाही हो, मनानं भजन करत करत जायचं. 2 मिनिटांमध्ये आपलं थोडं जलद चालायचं इथून पुढे. म्हणून गोकुळाकडून आपलं सॉरी मथुरेकडून अक्रूर काका गोकुळाला निघाले, गळ्यातली माळ काढली आणि काय जप करत होते? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. 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 हे नाथ नारायण यन वासुदेव. हे नाथ नारायण यन वासुदेव. जय नाथ नारायण यन वासुदेव. नाथ नारायण यन कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे.
पाच मिनिटाचं झालं सर्वांनी म्हणलं, पण अजून महिला मंडळाने आवाज मोठा काढला नाही. पुरुष मंडळ एकदा सोपी चाल हेच नुसतं म्हणायचं. तुम्ही महिला मंडळ पाठीमागं म्हणणार, पुरुष मंडळ म्हणणार, तुम्ही पण म्हणणार, एकदा तुम्ही एकदा ते पुढं म्हणता तुम्ही, बरं, पुरुष मंडळ पुढं, महिला मंडळ पाठीमागं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण. क्या बात है महिला मंडळ. वा वा, तीन आवाज भारी. धन्यवाद पुरुष मंडळांना. महिला मंडळ, हे नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, हे ना यन वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद. वा वा वा, धन्यवाद. आता तुम्ही एवढ्यानी सर्वांनी म्हणल्यामुळं आक्रूर का आले कुठ गोकुळात, यात लय वेळ लागला असता. एवढ्या माणसानं रथ ओढल्यावर काय यायला वेळ लागतो. आले सायंकाळच्या वेळेला अक्रूर काका गोकुळामध्ये आले आणि लगेच त्यांनी काय केलं, अगोदर गोकुळातल्या मातीला नमस्कार केला. का? ज्या मातीमध्ये साधूचे, ज्या मातीमध्ये परमात्माचे पायाचे ठसे उमटले, ती माती खूप भाग्यशाली असते. म्हणून त्या मातीमध्ये भगवान श्री कृष्ण कन्हैयाच्या पावलाचे ठसे उमटले होते. अक्रूरे घातले लोटांगण, पुढे गेले आणि मध्ये गेल्यानंतर दोन भगवंताला बघितलं, एक सावळ्या वर्णाचा, एक गोऱ्या वर्णाचा. सावळ्या वर्णाचे कोण आहेत? श्री कृष्ण कन्हैया. गोऱ्या वर्णाचे बलराम दादा. हे अक्रूर काकानं बघितलं, इतका आनंद वाटला, कारण यशोदा मैयाला इतकं ज्ञान होतं ना मॅचिंगचं. आबा बाबा, तुम्ही म्हणाल कसं काय हो, आताच नाही मॅचिंग आहे, लाल चप्पल, लाल साडी, लाल कपडा, लाल सगळं, तसं नाही. यशोदा मैयाला तर अंगातल्या कलर उन कळत होतं कपडे कसे घालायचे. यशोदा मैयानं श्री कृष्ण कन्हैयाला पिवळा पितांबरच घालायचा सदा. जेव्हा बघावा तेव्हा पिवळा पितांबर. का? सावळ्या माणसाला पिवळा कपडा छान हो की नाही. आणि पुन्हा बलराम दादा गोऱ्या वर्णाचे होते, तर बलराम दादाला नेहमी नीलांबर जेव्हा पाहावं तेव्हा निळा कपडा. आणि बघा तुम्ही गोऱ्या माणसाला निळा कपडा उठून दिसतो. आणि हे भगवान श्री कृष्ण कन्हैयाचं आणि बलराम दादाचं रूप पाहिलं आणि पाहिल्यानंतर अक्रूर काकाला आनंद वाटला. एक मनात आलं, मला देवानं काका म्हणावं. आणि श्री कृष्ण कन्हैया जेव्हा बाहेरून गोशाळेतून आले ना, तेव्हा पहिला शब्द विचारला, काका तुम्ही केव्हा आलात, काका केव्हा आलात म्हणल्यावर एवढा आनंद वाटला. बाबा बाबा, मला सांगा, जग तर देवाची पूजा करताना आपण देवाचं नाव घेतो की? आपण देवाचं नाव घेतो, पण भगवान श्री कृष्ण कन्हैया ज्याचं नाव घेतात तो खरा भाग्यशाली असतो, आहे की नाही. देवानं आपलं नाव घ्यावं का आपलं नाव आपण देवाचं? आपण तर देवाचं घ्यावंच, पण कधी कधी आपली आठवण सुद्धा देवाला राहावी. आणि आपली आठवण देवाला आली की समजायचं आपल्या जीवनाचं कल्याण झालं. बरं, म्हणून अक्रूर काकाला काका म्हणले. अक्रूर काकाने सांगितलं, हे भगवान, कंस महाराजांनी धनुष्य यज्ञ ठेवलेला आहे आणि यज्ञासाठी आपल्या सर्वांना जायचं आहे. भगवान म्हणले, हो काका, खूप दिवस झालं मी पण मथुरेला गेलो नाही. बरं काका, माझे आई बाबा चांगले आहेत का हो? आता ऐका, देवाला माहित होतं माझे आई बाबा कोण आहे. हळूच म्हणले, बाबा माझी आई चांगली आहे. आता बंदी शाळेत होती. हो लाला चांगली आहे. माझे बाबा? बाबा पण चांगले. काय करू काका, मला असं वाटतं ना मी कधी येईल पण त्या दुष्ट मामाचा घोट घेईल. माझ्या आई बाबाला त्यानं बंदीशाळेत टाकलंय ना. दोघांचा संवाद झाला. अक्रूर काका, पण तुम्ही आले कसे हो अचानक? जेवण झाल्यावर रात्री झोपताना. बरं, नाही तर पाहुणा आल्याबरोबर पाणी द्यायच्या आधी कस काय चक्कर आली की बाबा.
पाहुणा म्हणाल बाबा कधी आयुष्यात येत नाही पुन्हा धाराल आल्यावर काही पाणी चहा मागाल का द्याल का नाही डायरेक्ट बरीच वाट पाहुणा दारात आला की पाणी देताना नाही बरीच वाट चुकली पाहुणा म्हणील आता मरेपर्यंत येत नाही सगळं आदर अतिथी झालं रात्रीच्या प्रसंगाला म्हणले हे लाला धनुष यज्ञाचा कार्यक्रम आहे यज्ञासाठी तुला आणि तुम्हाला आणि बलराम दादाला बोलवले साऱ्या गोकुळवासींना आमंत्रित केलेलं आहे नंद बाबाला आनंद वाटला कृष्ण परमात्मालाही आनंद वाटला बलराम दादाला आनंद वाटला पण एका माईला आनंद नाही वाटला जिचं नाव यशोदा यशोदा मैयाला आनंद अजिबात वाटला नाही यशोदा मैयाने विचार केला इतके दिवस पालन पोषण केलेला माझा कृष्ण आज मला सोडून जाणार आहे आपल्या आईच्या चेहऱ्याकडे बघून त्यानं बघितलं आईच्या डोळ्यात पाणी येऊन थांबलं होत फक्त डोळ्यातून खाली यायचं राहिलं होत चिमणा गोपाल धावत गेला डोळे भरून पाहणाऱ्या डोळ्यात पाणी येणाऱ्या आपल्या आईच्या गळ्याला मिठी मारली आई काय रडते ग तू बाळा तू आला तेव्हा किती आनंद वाटला रे तुझ्या येण्याने बघणं कसं जिकडं पाहावं तिकडं आनंदी आनंद आहे नदीला आनंद वासराला आनंद गायीला आनंद आहे पण लाला तू जातो हा शब्द आम्हाला आवडत नाही रे आई त्याच्यासाठी दुःख करते तू आपल्या चिमण्या हातानं आपल्या आईचे डोळे पुसले आई रडू नको बरं तू पण आईच्या पोटात थांबत नव्हतं आई रडू लागली बाळा मी आणलेला पाळणा तुझ्यासाठी पाळण्याकडे पाहिलं की मला तुझी आठवण येते राजा तुझ्यासाठी आणलेलं प्रत्येक खेळणं मला आज रडवतंय का मला स्वप्न वाईट पडलं रे राजा काय पडलं आई मला स्वप्न असं पडले राजा माझा कृष्ण परमात्मा मला सोडून गेला पुन्हा परत आलाच नाही मथुरेलाच थांबला खरंच तू मला सोडून जाणार नाहीस ना राजा आता गोष्ट लक्षात ठेवा आई होती ती आईचं अंतकरण दयाद्र असतं आईचं अंतकरण लोण्यासारखं असतं मुलगा कितीही निष्ठुर होऊ द्या मुलगा कितीही निष्ठुर झाला तरी आई कधीच निष्ठुर होत नाही कधी जरी मुलानं वाईट शब्द बोलला आई थोडस मनाला लावून घेते पण त्या बाळाची दया त्या आईलाच येते म्हणून आई ही सागर म्हटलेलं आहे आई प्रेमाचा सागर आहे लक्षात ठेवा आणि गोष्ट एक अत्यंत महत्वाची आहे माईच्या डोळ्यातलं पाणी आपल्या आईच्या डोळ्यातले आसू हे कधी बाळानं पाहिजे नाही का आपल्याबद्दल आपल्या आईला कधी दुःख वाटेल आपल्या आईचं मन दुखेल आपली आई दुखी होईल हे कधीच पुत्रानं करू नका कारण ते जगातला जिवंत देव आहे जिवंत देव तुम्ही दत्तगुरु आपल्या आईत पहा भगवान कृष्ण आपल्या आईत पहा कुठलाही देव आईत पहा तुम्हाला देव भेटेल बऱ्याच महात्म्याने आपल्या आईची सेवा करून देवाला प्राप्त करून घेतलंय म्हणून आई बाबाची सेवा सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे आणि हेच आपल्याला कथा कीर्तनातून शिकायचं आहे नुसतं ऐकायचं आणि सोडायचं नाही आई जे प्रेम करते जगात कोणी करत नाही आई प्रेमाची किंमत पैशात मोजत नाही आईच्या जर पाया पडायला गेलो ना आई पाठीवरून हात फिरू दे एकानं सांगितलं एक भक्त म्हणाला मला देव प्रसन्न झालाय मी काय मागू बरं त्याला एका साधून उत्तर दिलं राजा तुला तुझं कल्याण करून घ्या वाटतं का रे हो तुला तुझं तुला सुख मिळा वाटतं का बाळा हो मग एकच देवाला माग ना काय तुला जर देव प्रसन्न झाला असेल तर एक दान माग हे देवा माझ्या आईच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुझी आई तुझ्या कल्याणाशिवाय काहीच मागणार नाही रे तिला तर आई म्हणायचं आहे तू फक्त देवाला एकच म्हण मला काही देऊ नको देवा पण माझ्या आईच्या जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत तेवढ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे आपलं कधीच वाईट होणार नाही का कारण एक जगात असं हृदय आहे आईचं की रात्रंदिवस आपल्या बाळाचा हिताचा विचार करते लेकुराचे हित लेकुराचे हित
लेकुराच हित लेकुराच हित पण हे प्रेम आपल्याला ज्यांना आई आहे त्यांना भेटतं, त्यांची जगातून आई निघून गेली म्हणून आहे तोपर्यंत देव समजून सेवा करायची, कधी कमी पडणार नाही. आईनं दिलेला आशीर्वाद जन्मभर पुरल्याशिवाय नसतो. आईच्या प्रेमात काय ताकद असते तर भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैया आपल्या आईच्या मांडीवर बसले आणि आईला म्हणले, आई खरंच तू रडू नको गा ग, का तुझ्या रडण्यात एवढी पॉवर आहे की मला सुद्धा खूप वाईट वाटतं. मला सांगा, जगाच्या मायबापाला जगाच्या मालकाला रडवण्याचं सामर्थ्य कोणात आहे? एक आईत आहे. मग कोण श्रेष्ठ आहे? आई श्रेष्ठ. आईमध्ये तीन देवाला पाहिजे म्हणून जिवंत आहे तोपर्यंत सेवा करायची. एकदा का जगातून निघून गेली बस सिर्फ याद आती है वो दिखती नहीं ना दिखाई नहीं देती. आणि आपलं दुःख फक्त सुरुवातीला कोणाला कळतं माहिती? आपल्या आईला कळतं. बघा तुम्ही, हेच लागते बाळाच्या पायाला आणि डोळ्यात आसू येतात आईच्या. होय की नाही? आईचं आणि बाळाचं काय नातं असतं काय माहिती? हेच बाळाला लागली आई ग असा शब्द वापरला की आईच्या डोळ्यात पाण्याच्या धारा चालू होतात. याला म्हणायचं आई. आणि जगातल्या सर्व गुन्ह्यांना माफ करण्याचं जर कोर्ट कोणता असेल आई आहे. किती गुन्हा करा किती गुन्हा करा, आपल्या बाळाला अतिशय निस्वार्थ बुद्धीनं माफ करणारी आई आहे. म्हणून श्रीकृष्ण कन्हैयाने आईला पहिले नमस्कार केला, सकाळी स्नान केलं, बलराम दादा कृष्ण परमात्मा स्नान केलं दोघांनी, अक्रू काकाने स्नान केलं. आता रथ तयार केलेला आहे. रथामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैया जाऊन बसले, बलराम दादा जाऊन बसले आणि नंद बाबाने यशोदेला सांगितलं, यशोदे तुला मी सांगितलं नाही पण आज एक गोष्ट सांगणार आहे, तू रडायचं नाही. काय सांगणार आहेत? बस कोणाला म्हणायचं नाही, डोळ्यात पाणी आणायचं नाही, ज्याची वस्तू त्याला द्यावंच लागणार आहे. म्हणजे हो, आपण आणलेली उष्णी वस्तू आहे परत द्यावं लागणार आहे ती. काय म्हणता स्वामी तुम्ही? सांगतो ऐक, पण छातीवर दगड ठेवून ऐक, तुला दुःख सहन होणार नाही. सांगा ना स्वामी. देवी, ज्याच्यासाठी तुला इतकं वेट लागलं ना, हो ज्याला लल्ला लल्ला म्हणून पुकारते ना, हा तुला त्याच्याशी झोप येत नाही ना, हो त्याच्याशी अन्नाचा घास जात नाही ना, हो
तो कृष्ण तुझा नाही काय झटका बसल्यासारखं झालं काय म्हणता तुम्ही होय म्हणूनच तुला सांगितलं होतं दगड छातीवर ठेवू नये तो देवकीचा यशोदे 11 वर्ष डोळ्याच्या समोर पालन केलंस तो दूर जाताना तुला एवढं दुःख होतं ज्या माईनं ज्या बाळाला आपल्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस वागवलं आणि त्या बाळाला जन्म देऊन मोकळी झाली ना माहिती अरे त्या माईला काय वाटत असेल त्या माईला भेटायला जाऊ दे ना एकदा त्या कृष्ण परमात्माला दगड ठेवला छातीवर रडणं थांबवलं आणि मी त्याच्याकडे बघणारच नाही म्हणली बघितलं की रडते मग काय झालं भगवान श्रीकृष्ण कन्हैया रथात बसले आता गोष्ट ऐका यशोदा मैयानं स्वयंपाकघरात बसलेली आहे आणि कंठ दाटून आलेला आहे आपल्या नंद बाबाला स्वामीला म्हणते स्वामी माझी एक गोष्ट ऐकाल का हो काय त्या कृष्णाला फक्त 5 मिनिटासाठी बोलवाल का फक्त 5 मिनिटासाठी पण का मी सांगते तुम्हाला कृष्ण परमात्माला बोलून घेतलं लाला तुझी आई तुला बोलवते आले काय आई तुला माझी गोष्ट ऐकावं लागणार सांग ना आई आतापर्यंत नाही सांगली पण सांगणार सांग ना तू आई कास म्हणतो तू बस आई एवढे पदार्थ ताटात घेऊन का बसली ग तू बाळा तुला भूक नाही मला माहिती आहे तुला कसलीच भूक नाही पण माझी एक इच्छा की या प्रत्येक वाटीतला एक एक पदार्थाचा घास तुला खावा लागेल का गाई हो खावा लागेल खातो आई प्रत्येक ताटातला एक एक घास भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या मुखात घातला आणि मुखात घातल्यानंतर आईनं पाण्याने डोळे भरून आणले आपल्या बाळाला म्हणाली बाळा आता उठ का ग आई असं का म्हणते परक्यासारखं का बोलते मला का उठ म्हणते लाला पराये कभी आपने नहीं होते काय म्हणते आई तू देवाला कळलं आपल्या आईला कळालं आईला असं बिलगून पकडलं कडकडून मिठी मारली आणि सांगितलं आई असं तू कधीच म्हणायचं नाही जगात कोणी जरी मला विचारलं लाला तुझी आई कोण तर मी सांगेन माझी आई धन्य ती यशोदा माय आई तुझंच नाव सांगेल पण आई मला एक तुला प्रश्न विचारायचा ग काय माणसं जेवण झाल्यानंतर ताटाला नमस्कार करतात काही काही जेवणाच्या अगोदर पाणी फिरून नमस्कार करून जेवायला चालू करतात ना पण आई जेवण झाल्यानंतर ताटाला पाणी फिरून नमस्कार का केलास याचं कारण सांग आईला सांगता येत नव्हतं कंठ दाटून आला होता सांग ना आई आणि मग त्याला सांगायला लागली बाळा आतापर्यंत मी ठरवलं होतं रे काय जो पदार्थ माझ्या श्रीकृष्ण कन्हैयानं खाल्ला तोच पदार्थ मी खाणार आहे ज्या दिवशी माझ्या लालानं जो पदार्थ खाल्ला नाही तो पदार्थ मी त्या दिवशी खाणार नाही आणि आता इथून पुढे जेवढे ताटात पदार्थ घेतले तू त्याला हात लावणार नाहीस ना तर तो पदार्थ मी कसलाच खाणार नाही आई मी त्याला हात सुद्धा लावणार नाही याला म्हणायचं धन्य यशोदाती माय का धन्यवाद देणार नाही म्हणून तर जनाबाई माऊलीनं सांगितलं अरे ही तर ती माय आहे जगाच्या मायबापाला रडवणारी कोण कहते है भगवान रोते नहीं कोण कहते है भगवान सोते नहीं माझ शोधा की तर तुम सुलाते कोण म्हणत आणि मग धन्यवाद कोणे दिला धन्य यशोदा ती माय दासी जनी आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण कन्हैया आईला नमस्कार करून गेले जाऊन रथात बसले रथात बसल्यानंतर आता रथ निघणार एवढ्या सर्व गावातल्या गोपिकांना कळालं आज भगवान कृष्ण कन्हैया आपल्याला सोडून जातो साऱ्या गोपिका नंद बाबाच्या अंगणात आल्या आणि अंगणात आल्यानंतर यशोदा मैयाला गोपिका मोठ्यानं ताहो फोडून म्हणत होत्या गौळन मनती यशोदेला कोठे गे सावळा